हॅलो स्टुडंट्स, विजन गव्हर्नमेंट जॉब या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर मी सारिका आपले हार्दिक स्वागत करते. 6 जुलै 2019 हा जयपूरवासियांसाठी एक आनंदाचा अभिमानाचा क्षण होता. तो का? कारण या दिवशी जयपूर या शहराला वर्ल्ड हेरिटेज साईट जागतिक वारसास्थळाचा दर्जा देण्यात आला. याच्याशी रिलेटेड सर्व डिटेल माहिती आज आपण येथे पाहणार आहोत. या लेक्चरची पीडीएफ तुम्हाला विजन गव्हर्नमेंट जॉब या आमच्या ऑफिशियल टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध होईल. तसेच विजन स्टडीवरती PSI, STI, ASO या कंबाईन एक्झामची बॅच 15 नोव्हेंबर पासून स्टार्ट झाली आहे. तुम्ही या बॅचला ऍडमिशन घेऊ शकता. या कोर्सची फी 2500 एवढी असून 23 नोव्हेंबर पर्यंत जर तुम्ही ऍडमिशन घेतले तर प्री बुक हा कुपन कोड यूज करून तुम्हाला 1000 रुपीज ऑफ मिळणार आहे. चला तर मग वेळ न घालवता आजच्या लेक्चरला सुरुवात करूया. जयपूर, ज्याला आपण पिंक सिटी, गुलाबी शहर किंवा तटबंदीचे शहर म्हणून ओळखतो, त्या शहराला या वर्षी वर्ल्ड हेरिटेज साईट जागतिक वारसा स्थळाचा दर्जा देण्यात आला. बघा, असा दर्जा मिळणारे जयपूर हे भारतातील अहमदाबाद नंतरचे दुसरे शहर ठरले. बघा, वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा हा युनेस्को द्वारे दिला जातो. त्यासाठी युनेस्कोच्या दरवर्षी जून जुलै महिन्यात बैठका घेतल्या जातात आणि या वर्षीची ही बैठक अझरबैजानची राजधानी बाकू या ठिकाणी घेण्यात आली होती आणि युनेस्कोचे हे 43वे सत्र होते. बघा, या स्लाइडवरच्या सर्व इन्फॉर्मेशन ही खूप महत्वाची आहे एक्झामच्या दृष्टीने. म्हणजे पहिलं की जयपूर या शहराचा वर्ल्ड हेरिटेज साईट मध्ये नोंद करण्यात आली. तसेच असा दर्जा मिळणारे जयपूर हे अहमदाबाद नंतरचे भारतातील दुसरे शहर ठरले आणि युनेस्कोची ही 43वी बैठक होती आणि ती अझरबैजानची राजधानी बाकू या ठिकाणी घेण्यात आली. बघा, आपण युनेस्को बद्दल थोडी माहिती बघूया. युनेस्कोचा फुल फॉर्म हा युनायटेड नेशन्स एज्युकेशनल सायंटिफिक अँड कल्चरल ऑर्गनायझेशन, ज्याचे मुख्यालय फ्रान्समधील पॅरिस या शहरामध्ये आहे. बघा, युनेस्को द्वारा 1972 पासून वेगवेगळ्या स्थळांना, साईट्सना वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा दिला जातो. आपल्याला एक्झाम मध्ये ते क्वेश्चन विचारू शकतात की वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा हा कोणत्या सालापासून दिला जातो, तर कोणत्या, 1972. आणि 18 एप्रिल हा दिवस जागतिक वारसास्थळ दिवस, वर्ल्ड हेरिटेज साईट डे म्हणून सेलिब्रेट केला जातो. हाही एक्झामच्या दृष्टीने खूप महत्वाचा पॉइंट आहे. 18 एप्रिल वर्ल्ड हेरिटेज साईट डे. आता बघा, जयपूर या शहराला वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा मिळाल्यानंतर भारताचा जागतिक वारसास्थळांच्या यादीत 6वा क्रमांक लागला. त्याआधी जे 5 देश आहेत त्यांचीही नावं आपल्याला लक्षात ठेवायची आहेत. जर तुम्ही 2016चा प्रीचा पेपर बघितला तर तुमच्या लक्षात येईल त्यांनी वन लाइनर क्वेश्चन विचारलेला की सर्वात जास्त जागतिक वारसास्थळे ही कोणत्या देशात आहे, तर त्यावेळेस ते आन्सर इटली हे होतं. इव्हन 2019चा प्रीचा पेपर जर तुम्ही बघितला तर 3 विधानांमध्ये त्यांनी क्वेश्चन विचारलेला आणि त्यातील 3रं विधान हे इटली या देशात सर्वात जास्त जागतिक वारसा स्थळे आहेत असं होतं. त्यामुळे आपल्याला हा पॉइंट खूप जास्त महत्वाचा आहे. बघा, भारताचा जागतिक वारसा स्थळाच्या यादीत 6वा क्रमांक लागतो. त्याच्या आधी जी 5 देश आहेत ते चीन, इटली, स्पेन, जर्मनी आणि फ्रान्स. या जागतिक वारसा स्थळांचे 3 गटामध्ये वर्गीकरण केले जातात, सांस्कृतिक, नैसर्गिक आणि मिश्र. सांस्कृतिक अशा वास्तूंना, ठिकाणांना दिले जाते ज्यांनी परंपरेने संस्कृतीचं जतन केलंय, तर नैसर्गिक अशा ठिकाणांना जे नैसर्गिकरित्या डेव्हलप झालंय. बघा, काझीरंगा नॅशनल पार्क जे आसाममध्ये आहे, आपल्याला माहितीये काझीरंगा नॅशनल पार्क हे एकशिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे. तर मिश्र जागतिक वारसा स्थळे अशा स्थळांना दिलं जातं ज्यामध्ये सांस्कृतिक आणि नैसर्गिक या दोन्हींचेही अस्तित्व आढळून येते. सध्या जगात एकूण 1121 जागतिक वारसा स्थळे आहेत. त्यापैकी 869 सांस्कृतिक, 212 नैसर्गिक, तर 39 मिश्र स्थळे आहेत. म्हणजे जगात एकूण किती, 1121. हा नंबर आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. जगात एकूण 1121 जागतिक वारसा स्थळे आहेत. म्हणजे या स्लाइडवर बघा, आपण 3 पॉइंट बघितलेत महत्वाचे. जागतिक वारसा स्थळांच्या यादीत भारताचा 6वा क्रमांक लागतो. पहिले 5 देश आहेत चीन, इटली, स्पेन, जर्मनी आणि फ्रान्स. नंतर जागतिक वारसा स्थळांचे सांस्कृतिक, नैसर्गिक आणि मिश्र अशा 3 गटामध्ये वर्गीकरण केले जाते आणि जगात एकूण 1121 जागतिक वारसा स्थळे आहेत. पुढे बघा, मी बार ग्राफने कोणत्या देशामध्ये किती
वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत हे दाखवलंय. बघा, चायनामध्ये आणि इटलीमध्ये एकूण 55 आहेत, स्पेनमध्ये 48 आहेत, जर्मनीमध्ये 46, फ्रान्समध्ये 45 आणि भारतात एकूण 38 जागतिक वारसास्थळे आहेत. जयपूर हे भारतातील 38वे वर्ल्ड हेरिटेज साईट आहे हे आपण पुढे बघणार आहोत. बघा, जागतिक वारसास्थळांच्या यादीत स्थान मिळवणारे जयपूर हे भारतातील 38वे स्थळ आहे. 38 स्थळांपैकी 30 स्थळे ही सांस्कृतिक वारसा, 7 नैसर्गिक, तर 1 मिश्र वारसा म्हणून निश्चित करण्यात आले आहे. बघा, भारतात एकूण 38 जागतिक वारसा स्थळे आहेत, त्यापैकी 30 सांस्कृतिक आहेत, 7 नैसर्गिक आणि 1 मिश्र जागतिक वारसा स्थळ आहे. जर त्यांनी 3 विधानामध्ये क्वेश्चन विचारला तर ते 37वे जागतिक वारसा स्थळ कोणते, वर्ल्ड हेरिटेज साईट कोणती आहे आणि ते कोणत्या वर्षी मिळालं हेही विचारू शकतात. तर बघा, भारताला मिळालेले 37वे जागतिक युनेस्को वारसा स्थळ दक्षिण मुंबईतील व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको इमारती हे आहेत आणि याला वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा हा मागच्या वर्षी 2018 मिळालेला आहे. म्हणजे जयपूर हे 38वे, 37वे दक्षिण मुंबईतील व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको आणि भारतात एकूण 38 जागतिक वारसा स्थळे आहेत, त्यापैकी 30 सांस्कृतिक, 7 नैसर्गिक आणि 1 मिश्र जागतिक वारसा स्थळ. बघा, मग जागतिक वारसा स्थान कोणाला म्हणायचं? असे ठिकाण ज्याला सांस्कृतिक व भौगोलिक दृष्ट्या प्रतिष्ठा व महत्व प्राप्त आहे असे युनेस्कोने मान्यता दिलेले जगातील एखादे स्थान म्हणजे जागतिक वारसा स्थान. आणि जागतिक वारसा स्थानांची यादी ही जागतिक वारसा स्थान समितीद्वारे तयार केली जाते. म्हणजे एखाद्या ठिकाणाला वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा दिला जातो त्या साईटसाठी, त्याच्या डेव्हलपमेंटसाठी, संरक्षणासाठी युनेस्को कडून अनुदान दिले जाते. बघा, या अनुदानापेक्षाही महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या साईटला वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा दिला जातो तिथे टुरिझम इकॉनॉमी ग्रोथ करते. टुरिझम इकॉनॉमीसाठी वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा मिळणं ही खूप चांगली गोष्ट आहे. बघा, आपण जयपूर शहराबद्दल थोडीशी माहिती बघूया. जयपूर हे एक मॅनमेड शहर आहे, ते नैसर्गिकरित्या वसलेलं नाहीये. महाराजा सवाई जयसिंग यांनी आपली राजधानी अमेरूर जयपूर येथे शिफ्ट केली, त्यासाठी त्यांनी जयपूर हे नवीन शहर वसवलं होतं, ज्याची रचना आणि नियोजन विद्याधर भट्टाचार्य यांनी केलेलं, जे प्रामुख्याने बंगालचे होते. बघा, जयपूरला पिंक सिटी म्हणण्यामागे ही एक छोटीशी स्टोरी आहे. 1876 साली सवाई रामसिंग यांनी प्रिन्स ऑफ वेल्स आणि अल्बर्ट एडवर्ड यांच्या स्वागतासाठी जयपूर शहराला गुलाबी रंग दिला. त्यानंतर बराच काळ बऱ्याच इमारतीवर हा गुलाबी रंग कायम राहिला आणि यामुळेच जयपूर शहराला गुलाबी शहर, पिंक सिटी असे म्हणतात. म्हणजे महाराजा रामसिंग यांनी प्रिन्स ऑफ वेल्स आणि अल्बर्ट एडवर्ड यांच्या स्वागतासाठी पूर्ण जयपूर शहराला पिंक कलर दिला होता आणि त्यामुळेच आपण जयपूर या शहराला पिंक सिटी म्हणून ओळखतो. बघा, जयपूर शहराला वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा मिळण्याआधी त्या शहरामध्ये ऑलरेडी 2 वस्तू होत्या ज्यांना जागतिक वारसा स्थळांचा दर्जा देण्यात आलेला होता, त्या म्हणजे जंतर मंतर आणि आमेरचा किल्ला. जयपूरमध्ये जंतर मंतर आणि आमेरचा किल्ला ही 2 जागतिक वारसा स्थळे आधीपासून आहेत, जंतर मंतर आणि आमेरचा किल्ला. आपण बघितलं की भारतात एकूण 38 वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत, त्यापैकी 30 सांस्कृतिक वर्ल्ड हेरिटेज साईट आहेत. त्या 30ही सांस्कृतिक वारसा स्थळांची नावं आपल्याला लक्षात नाही ठेवायची, पण पहिल्या 2 वारसा स्थळांची, म्हणजे भारतातील सर्वात प्रथम कोणाला वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा दिला हे जर आपल्याला क्वेश्चन विचारला तर तो आहे आग्र्याचा किल्ला, आग्रा, उत्तर प्रदेश. आणि हे आपल्याला लक्षात ठेवायचं, कारण हे 2017ला हा क्वेश्चन विचारलेला त्यांनी की भारतात सर्वात प्रथम वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा कुणाला मिळाला, तर तो आग्र्याचा किल्ला, आग्रा, उत्तर प्रदेश. ताजमहाल नाही, ताजमहालला वर्ल्ड हेरिटेज साईटचा दर्जा मिळालेला, पण तो नंतर सर्वात प्रथम आग्र्याचा किल्ला, आग्रा, जो उत्तर प्रदेशमध्ये, नंतर अजिंठा लेणी, बघा जी महाराष्ट्रामध्ये. मी इथे 6 नावं दिलीत सांस्कृतिक वारसा स्थळांची, जी उरलेली नावं आहेत ती तुम्ही वाचून घ्या. बघा, तिसरं नालंदा विद्यापीठ, महाविहार, बिहार. चौथं बौद्ध स्मारक, सांची, मध्य प्रदेश. पाचवं चंपानेर पावागड इतिहास संशोधन उद्यान, गुजरात. सहावं छत्रपती शिवाजी टर्मिनल, मुंबई, महाराष्ट्र. बघा, भारतात एकूण 7 नैसर्गिक जागतिक वारसा स्थळे आहेत, त्यांची नावं मात्र आपल्याला जशीच्या तशी लक्षात ठेवायची आहे. ही एक्झामच्या दृष्टीने खूप महत्वाची आहे.
त्यांची नावं कोणती आहेत, म्हणजे 7 वेगवेगळी जागतिक वारसा स्थळे कोणती आहेत आणि ती कोणत्या राज्यामध्ये आहे. बघा, पहिलं आहे ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान कुलू हिमाचल प्रदेश मध्ये, दुसरं काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आसाम मध्ये, आपल्याला माहिती आहे ते एक शिंगी गेंड्यासाठी प्रसिद्ध आहे, तिसरं मानस राष्ट्रीय उद्यान आसाम जे वाघांसाठी प्रसिद्ध आहे, चौथं केवलदेव राष्ट्रीय उद्यान राजस्थान, पाचवं सुंदरबन राष्ट्रीय उद्यान पश्चिम बंगाल, सहावं नंदा देवी राष्ट्रीय उद्यान व व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान उत्तराखंड, सातवं पश्चिम घाट सह्याद्री पर्वतरांगा ज्या प्रामुख्याने महाराष्ट्रामध्ये आढळतात. बघा, भारतात एकमेव मिश्र जागतिक वारसा स्थळ आहे ते कंचनजंगा नॅशनल पार्क, कंचनजंगा राष्ट्रीय उद्यान सिक्कीम, सिक्कीम मध्ये आहे ते आणि त्याला 2016 मध्ये वर्ल्ड हेरिटेज साइटचा दर्जा देण्यात आला. आपण जी माहिती बघितली त्यावर मी काही क्वेश्चन्स घेतलेत ते आपण बघूया. क्वेश्चन 1, सत्य विधाने निवडा. जे विधान सत्य आहे ते आपल्याला सांगायचंय. बघा, आपण विधान अ बघूया. 2019 मधील युनेस्कोच्या जागतिक समितीची 43वी बैठक अझरबैजान मधील बाकू शहरात झाली. हे विधान सत्य आहे. आपण बघितलं की 2019 मध्ये युनेस्कोची हे 43वे सत्र होते आणि ते अझरबैजान मधील बाकू या शहरात झाले. म्हणजे विधान अ सत्य आहे. विधान ब, या वर्षी भारतातील जयपूर या शहराची जागतिक वारसास्थानाच्या यादीत नोंद करण्यात आली. हे विधानही सत्य आहे. जयपूरला यावर्षी वर्ल्ड हेरिटेज साइटचा दर्जा देण्यात आला. विधान क, सांस्कृतिक रूपाने संपन्न असलेले जयपूर राजस्थानची राजधानी आहे. हे विधानही सत्य आहे. आपल्याला माहिती आहे जयपूर हे राजस्थानची राजधानी आहे. म्हणजे तीनही विधान सत्य आहे. म्हणून ऑप्शन 4 हा आपला करेक्ट आन्सर आहे. सर्व विधान बरोबर आहे, सत्य आहे. आता आपण क्वेश्चन 2 बघूया. सत्य विधाने निवडा. विधान अ, युनेस्कोचे मुख्यालय फ्रान्स पॅरिस येथे आहे. हे विधान सत्य आहे. आपण बघा, मगाशी बघितलंय की युनेस्कोचे मुख्यालय फ्रान्स मधील पॅरिस या शहरामध्ये आहे. म्हणजे विधान अ सत्य आहे. विधान ब, 18 एप्रिल हा दिवस जागतिक वारसा स्थळ दिवस म्हणून साजरा केला जातो. हे विधानही सत्य आहे. 18 एप्रिल आपण वर्ल्ड हेरिटेज साइट डे म्हणून सेलिब्रेट करतो. विधान क, जागतिक वारसा स्थळांचा दर्जा 1975 पासून दिला जातो. हे विधान असत्य आहे, चुकीचं आहे. जागतिक वारसा स्थळांचा दर्जा हा 1972 पासून दिला जातो, 1975 पासून नाही. म्हणजे विधान क हे असत्य आहे. विधान अ आणि ब सत्य आहेत. म्हणजे ऑप्शन 1 हा आपला करेक्ट आन्सर आहे. फक्त अ व ब हे विधाने सत्य आहेत. क्वेश्चन 3 बघूया. सत्य विधाने निवडा. विधान अ आहे, जागतिक वारसा स्थळांच्या यादीत स्थान मिळवणारे जयपूर हे भारतातील 38वे स्थळ आहे. हे विधान सत्य आहे. आपल्याला सत्यच विधाने ओळखायचे. आपण आत्ताच बघितलं की जयपूर हे भारतातील 38वे वर्ल्ड हेरिटेज साइट आहे. विधान ब, 38 स्थळांपैकी 31 स्थळे सांस्कृतिक, 6 स्थळे नैसर्गिक आणि 1 मिश्र. हे विधान चुकीचं आहे. 38 स्थळांपैकी 30 सांस्कृतिक आहेत, 7 नैसर्गिक आहे आणि 1 मिश्र आहे. म्हणजे विधान ब हे असत्य आहे. विधान क, भारताला मिळालेले 37वे जागतिक युनेस्को वारसा स्थळ दक्षिण मुंबईतील व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको इमारती हे आहे. हे विधान सत्य आहे. 37वे दक्षिण मुंबईतील व्हिक्टोरियन गॉथिक आणि आर्ट डेको इमारती हे आहे, ज्याला 2018 मध्ये वर्ल्ड हेरिटेज साइटचा दर्जा देण्यात आला. म्हणजे विधान अ आणि क हे सत्य आहेत. म्हणजे ऑप्शन 3 हा आपला करेक्ट ऑप्शन असेल. विधान अ आणि क हे सत्य आहेत. बघा, क्वेश्चन 4 आणि 5 हा तुम्हाला सॉल्व करण्यासाठी दिलाय, तो तुम्ही स्वतः सॉल्व करायचा आणि मला कमेंट करून आन्सर सांगायचा. बघा, क्वेश्चन 4 आहे, असत्य विधान निवडा. विधान अ, भारताचा आता जागतिक वारसा स्थळांच्या यादीत चीन, इटली, स्पेन, जर्मनी आणि फ्रान्स नंतर 6वा क्रमांक लागतो. विधान ब, जागतिक वारसा स्थळांचे सांस्कृतिक, नैसर्गिक अशा 2 गटांमध्ये वर्गीकरण केले जाते. यापैकी कोणते विधान असत्य आहे ते आपल्याला सांगायचंय आणि हे तुम्ही मला कमेंट करून सांगणार आहात. बघा, क्वेश्चन 5 आहे, सर्वात जास्त जागतिक वारसा स्थळे भारतातील कोणत्या राज्यात आहे. ऑप्शन 1 राजस्थान, ऑप्शन 2 महाराष्ट्र, ऑप्शन 3 गोवा आणि ऑप्शन 4 उत्तर प्रदेश. याचंही आन्सर तुम्ही मला कमेंट करून सांगा. बघा, तुम्ही जास्तीत जास्त क्वेश्चन सॉल्व करण्याची प्रॅक्टिस ठेवा. म्हणजे तुमचा तो टॉपिक खूप चांगला होतो, त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या टेस्ट सिरीज अटेंड करू शकता. बघा, विजन स्टडी वरती सुद्धा टेस्ट सिरीज स्टार्ट झाल्यात. तुम्ही कंबाईंड टेस्ट सिरीज अटेंड करू शकता किंवा
प्रत्येक वेगवेगळ्या सब्जेक्ट नुसार सुद्धा टेस्ट सिरीज अटेंड करू शकता. आय होप तुम्हाला हे लेक्चर आवडलं असेल. थँक यू सो मच. आता vijanstudy.in मुळे अगदी माफक दरात MPSC चा अभ्यास करणे शक्य झाले आहे. मी ऍडमिशन घेतलं, तुम्हीही घ्या. अधिक माहितीसाठी vijanstudy.in च्या संकेतस्थळावर भेट द्या. प्लीज विजिट vijanstudy.in.